गोपीचंद पडळकर यांचे अंग माणसाचे व तोंड डुकराचे असल्याची टीका अकोले मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात इंधन दरवाढ व वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात आमदार किरण लहामटे यांनी केंद्र सरकारवर मोठी टीका केली आहे. अकोल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन यावेळी करण्यात आले. पडळकर यांचा आमदार लहामटे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे यांनी खरपूस समाचार घेत अकोले तालुक्यात एकदा येऊन दाखवा असा भांगरे यांनी इशारा दिलाय. की ज्याला नाचा म्हणून काम केलं, एक पिक्चर काढायचा प्रयत्न केला, तिकडे फ्लॉप शो झाला, दोन चार निवडणुका लढवल्या, त्याच्यातही पडला, डिपॉझिट जप्त झालं, आता फक्त भुकण्यासाठी भाजपवाल्यांनी त्याला घेतलं आहे आणि त्याचं कामच आहे, याच्यावर भूक त्याच्यावर भूक आणि प्रसिद्धीत ये. अरे बाबा, असं करून काही कुणी प्रसिद्धीत येत नाही. जेवढा वरती जायचा तू प्रयत्न करतील, पण तू चाललाय शेणातून, त्यामुळं तुझं काही अंतर जास्तीचं नाही आहे, त्यामुळं तुझ्या वाणीला लगाम घाल. देव तुला सद्बुद्धी देव, तुझे नेते तुझ्यावरती अंकुश ठेवून लवकर तुझ्यात सुधारणा हो. मी मागाशीच म्हटलं की याचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं आहे.